हाँ, सो हार्मनी ऑफ सेल्फ विथ बॉडी. नाउ इन डिटेल वी विल बी अंडरस्टैंडिंग हाउ टू मेंटेन हार्मनी. हाँ, हाउ टू मेंटेन हार्मनी ऑफ सेल्फ विथ आवर बॉडी. सो सेल्फ रेगुलेशन एंड हेल्थ. सो दीज टू पार्ट्स आर वेरी इंपॉर्टेंट, सेल्फ रेगुलेशन एंड हेल्थ. इफ केयरफुली इफ यू ऑब्जर्व, ठीक है, सेल्फ रेगुलेशन इज रिलेटेड टू आय और सेल्फ, एंड हेल्थ इज रिलेटेड टू बॉडी. काय अड़चन? हेलो, नो सर, हे समजतं का बघा. इट मीन्स सेल्फ रेग्युलेशन हु विल बी डुईंग, आय विल बी डुईंग ऑर सेल्फ विल बी डुईंग. जो आपण बघितलं तिकडे सेल्फच्या ऍक्टिव्हिटीज, डिफरंट ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ वी हॅव सीन. सो फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज कुठली होत्या, कुठल्या तीन ऍक्टिव्हिटी होत्या आठवतात का? ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन्स. बरोबर? हॅलो, हाँ, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन, दीज आर दी ऍक्टिव्हिटीज ऍक्च्युअली ऑफ सेल्फ ऑर आय दॅट ऑलरेडी वी हॅव सीन. सो सेल्फ, इन सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःवरती नियंत्रण नियंत्रणाने नियंत्रण करणे. सो सेल्फ रेग्युलेशन, हु विल बी डुईंग सेल्फ रेग्युलेशन? सेल्फ ऑर आय. अँड हेल्थ इज रिलेटेड टू बॉडी. आरोग्य जे काही आहे ते बॉडीच्या संदर्भात आहे. अँड इफ रिअली वी वॉन्टेड टू मेंटेन हार्मनी ऑफ सेल्फ विथ बॉडी, सो दीज टू पार्ट्स वी नीड टू अंडरस्टँड इन डिटेल अँड सेपरेटली. सेल्फ रेग्युलेशन, हाऊ टू डू सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ रेग्युलेशन मीन्स वॉट अँड हेल्थ मीन्स वॉट, हे आपण कट करूया. ठीक आहे. द बॉडी इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सेल्फ ऑर आय. इनिशियली इट सेल्फ वी हॅव सीन, ओके, वाईल रायटिंग द सिलेबस ऑफ दिस सब्जेक्ट, there itself we have seen body is nothing but instrument of I or self. म्हणजे आय ला जर समजून घ्यायचं असेल तर बॉडी ही इन्स्ट्रुमेंट आहे आयचं असं आपण समजून घेऊ शकतो. बरोबर? हॅलो हॅलो, यस सर. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेल्फ. नाव लेट अस अंडरस्टँड वॉट आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ, म्हणजे जबाबदाऱ्या काय आहेत सेल्फच्या. ठीक आहे. टू वर्ड्स दी बॉडी, ह्या बॉडीकडे पाहिलं आपण तर सेल्फच्या किंवा आयच्या, माझ्या किंवा स्वतःच्या, ठीक आहे, कसं म्हणणार बघा. रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या काय आहेत ह्या बॉडीच्या प्रती, तर इज आहेत, ठीक आहे, इन टर्म्स ऑफ नर्चरिंग, नर्चरिंग म्हणजे पोषण, प्रोटेक्टिंग म्हणजे संरक्षण करणे, अँड राईटली युटिलायझिंग दी बॉडी, योग्य वापर ह्या बॉडीचा कशा प्रकारे करता येईल, ह्या तीन गोष्टी ज्या काय आहेत त्या जबाबदाऱ्या आहेत ह्या आईच्या किंवा सेल्फच्या. हॅलो, यस सर. सो इफ समबडी विल आस्क व्हाट आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ ऑर आय, इमिजिएट टुवर्ड्स, ओके, टुवर्ड्स दी बॉडी, बॉडीच्या प्रती ह्या आईच्या किंवा सेल्फच्या काय जबाबदाऱ्या आहेत, तर मग तिकडे आपण सांगू शकतो की नर्चरिंग म्हणजे पोषण करणं, बॉडीचं पोषण करणं ही आईची जबाबदारी आहे. ठीक आहे. सो नर्चरिंग इज द फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेल्फ ऑर आय टुवर्ड दिस बॉडी. सेकंड इज प्रोटेक्टिंग, म्हणजे संरक्षण करणे, त्या बॉडीचं संरक्षण करणे ही पण आईची जबाबदारी आहे, सेल्फची जबाबदारी आहे. आणि तिसरं काय आहे तर राईटली युटिलायझिंग दी बॉडी, ह्या शरीराचा योग्य प्रकारे वापर कसा करता येईल, तर ही पण जबाबदारी आहे सेल्फची किंवा आईची ह्या बॉडीच्या प्रती, ह्या शरीराच्या प्रती. काय अडचण? हॅलो, नो सर. हा, सो नर्चरिंग, नर्चरिंग दी बॉडी म्हणजे काय? ठीक आहे. नर्चरिंग दी बॉडी इज बाय प्रोव्हाइडिंग, योग्य प्रकारे आपल्याला पुरवठा करायला पाहिजे अप्रोप्रिएट एअर, चांगल्या प्रतीचा हवेचा म्हणू आपण, ठीक आहे, एअर, वॉटर म्हणजे चांगल्या प्रतीचं पाणी ह्या बॉडीला दिलं गेलं पाहिजे, चांगल्या प्रतीचं फूड, सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश, ईटीसी म्हणजे इत्यादी. सो नर्चरिंग ऑफ दी बॉडी विल बी डन, ओके, विथ दी हेल्प ऑफ प्रोव्हाइडिंग अप्रोप्रिएट एअर, वॉटर, फूड, सनलाइट, एक्सेट्रा एक्सेट्रा. काय अडचण? या बॉडीचं पोषण कसं करता येईल, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की वी नीड टू प्रोव्हाइड, ओके, अप्रोप्रिएट एअर, वॉटर, फूड, सनलाइट इत्यादी. कळलं का हो? नर्चरिंग. आणि हे जबाबदारी कोणाची आहे? नर्चरिंग दी बॉडी. हु इज हॅव्हिंग, हु विल बी टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नर्चरिंग दी बॉडी? हॅलो हॅलो, सेल्फ सेल्फ आय सेल्फ ऑर आय
सेल्फ किंवा आय ह्या दोघांकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे नर्चरिंग दी बॉडी अँड हाऊ वी कॅन नर्चर अवर बॉडी वी कॅन प्रोव्हाइड ओके अप्रोप्रिएट एअर वॉटर फूड सनलाइट एक्सेट्रा एक्सेट्रा योग्य प्रकारची हवा पाणी अन्न आणि सूर्यप्रकाश जर ह्या बॉडीला व्यवस्थित मिळाला तर डेफिनेटली आपल्या बॉडीचं पोषण होणार आहे का यस सर नेक्स्ट लेट अस मूव टुवर्ड्स नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर सेल्फ ऑर आय दॅट इज प्रोटेक्शन प्रोटेक्शन इज टू एन्श्युअर प्रोटेक्शन म्हणजे काय आहे तर प्रोटेक्शन हे खात्री करणं आहे दी कंटिन्युटी ऑफ आवर बॉडी कशासाठी तर विच इन्क्लूड दी इन्क्लूड सेफ गार्डिंग फ्रॉम द अनफेवरेबल कंडिशन So most of the times as a human being, if we'll be living our life, so most of the times we are facing in our life different kinds of unfavorable conditions and to safeguard, okay, to safeguard all such unfavorable conditions, we need to ensure and ensuring and safeguarding from unfavorable conditions while living this life as a human being this is nothing but protection म्हणजे संरक्षण करणे आपल्या बॉडीचं अनफेवरेबल कंडिशन्स म्हणजे अशा काही परिस्थिती येतील आपल्याकडे की ज्या अनअवॉइडेबल असतील ज्याला आपण अनफेवरेबल म्हणजे काय आपल्याला जसे पाहिजे तशा नाहीत थोड्याशा वेगळ्या अनफेवरेबल फेवरेबल म्हणजे आपल्याला हव्या तशा बरोबर हॅलो अनफेवरेबल कंडिशन्स म्हणजे अनपेक्षित म्हणू आपण परिस्थिती काही वेळेस येईल आणि त्यातून आपल्या बॉडीचं सेफगार्डिंग करणे त्यातून आपल्या बॉडीचं संरक्षण करणे ते म्हणजे प्रोटेक्शन आहे काय अडचण हॅलो प्रोटेक्शन म्हणजे खात्री करणे आहे आपल्या बॉडीच्या आतमध्ये बॉडीचं सेफगार्डिंग करणे कशापासून तर अनफेवरेबल कंडिशन्स पासून आपल्या बॉडीचं संरक्षण करणे ह्याची खात्री करणे म्हणजे प्रोटेक्शन आहे म्हणजे संरक्षण आहे बॉडीचं संरक्षण करणे कळलं का हॅलो हॅलो यस सर सो कॅन यू गिव्ह एनी एक्झाम्पल वेअर ऍक्च्युली वी आर प्रोटेक्टिंग आवर बॉडी फ्रॉम डिफरंट अनफेवरेबल कंडिशन येईल का सांगता हॅलो उन्हाळ्यामध्ये जर अनवाने आपण चालत गेलो रस्त्यावरून तर तिकडे काय होणार हॅलो हॅलो हा उन्हाळ्यामध्ये जर आपण अनवाने चालत गेलो तिकडे तर पाय भाजणार आपले पाय भाजणार आपले बरोबर So this is the unfavorable condition, one of the unfavorable conditions in our life. Let us consider this as as unfavorable condition in our life while living the life as a human being. In this case, what is required? We need to protect our body. And how we can protect our body in this case, in this situation, in this example? Hello? We can wear the footwear, barobar? Yes, sir. So wearing footwear is the solution in this way we can protect our body so this is the one example so such kind of different examples you can understand through which you will definitely understand how to protect our body from different unfavorable conditions kay adchan ajun ekada example deta yel ka hello in rainy season we use umbrella Very good. In rainy season, we are using umbrella. If we will not be using umbrella, definitely what will happen? We will have okay, cough or cold. Barobar? Yes, sir. Yes, sir. Yes. So such kind of examples you can understand and through which we can safeguard our body and from such unfavorable condition, we can safeguard our body. And if we are ensuring to safeguarding our body from unfavorable conditions this is called as protection now third responsibility okay third responsibility of I or self is right utilization yogya vapar ya body cha yogya vapar jhala pahije mag tyacha sandarbhat cha
पॉइंट वाचतोय मी. ठीक आहे, राईट युटिलायझेशन वुड मीन, याचा अर्थ काय, युजिंग द बॉडी फॉर द पर्पज ऑफ द सेल. मी सांगितलं तिकडे ऍज अ ह्युमन बिईंग इफ सपोज वी आर लिव्हिंग ओके लाईफ ऑन दिस अर्थ ऑर प्लॅनेट अँड इन दॅट केस आपला जन्म झाला म्हणजे तो काहीतरी हेतूसाठी झालेला आहे. ऍज अ आपण आपल्याला बघा ना, किडे मुंग्या किंवा कुत्र मांजर असं जन्माला नाही आलो आपण. ठीक आहे, वी गॉट ओके काय म्हणणार बघा ना, लाईफ इन द फॉर्म ऑफ ह्युमन बिईंग अँड इफ वी आर गिव्हिंग लाईफ इन द फॉर्म ऑफ ह्युमन बिईंग इट मीन्स फॉर पर्टिक्युलर पर्पज ऍक्च्युली वी आर ऑन धिस प्लॅनेट, वी आर ऑन धिस अर्थ. सो इफ वी आर अंडरस्टँडिंग द पर्पज ऑफ सेल्फ ऑर पर्पज ऑफ आय, माझा स्वतःचा इकडे हेतू काय आहे या पृथ्वीवरती येण्यामागे, तर तो हेतू ह्या बॉडीने जर पूर्ण केला आणि ह्याची जर काळजी घेतली गेली ओके राईट युटिलायझेशन मध्ये पुरेपूर वापर म्हणू किंवा योग्य वापर आपल्या ह्या बॉडीचा कशासाठी झाला पाहिजे, तर आपला जो काही हेतू आहे आपला म्हणजे माझा स्वतःचा, ठीक आहे, सेल्फ म्हणजे आय, आयचा जो काही हेतू आहे तो हेतू पर्पजफुली, तो जो काही हेतू आहे, हेतू म्हणजे पर्पज, ठीक आहे, तर तो पर्पज जर पूर्ण केला गेला ते म्हणजे. सो राईट युटिलायझेशन म्हणजे योग्य वापर ओके, ह्याचा अर्थ काय, बॉडीचा योग्य वापर म्हणजेच काय, फॉर सीअर ऍज अ ह्युमन बिईंग वी हॅव सम पर्पज देअर बिकॉज ऑफ विच ऍक्च्युली वी आर ह्युमन बिईंग्स. सो ऍज पर अवर पर्पज ओके, ऍज पर पर्पज ऑफ सेल्फ फॉर आय, इफ यू आर युटिलायझिंग युअर बॉडी ऍज पर द पर्पज then only we can call it as right utilization of our body. Have you understood this? आपल्या बॉडीचा आपल्या योग्य हेतूनुसार जर आपल्या स्वतःच्या, ठीक आहे, माझ्या किंवा स्वतःच्या, आय म्हणजे सेल्फ, सेल्फ किंवा काय म्हणणार बघा, आय मी आणि सेल्फ हे तिन्ही अर्थ एकच, त्याच्यानुसार प्रत्येकाचा काही ना काही पर्पज आहे, त्या पर्पज नुसार जर राईट युटिलायझेशन इफ विल बी डुईंग ऑफ अवर बॉडी देन वी कॅन कॉल इट ॲज राईट युटिलायझेशन. हॅव यू अंडरस्टूड धिस? हॅलो, यस यस. हा, सो रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ ऑर आय, इफ यू विल ऑब्झर्व हिअर, सो वी हॅव अंडरस्टूड थ्री टाइप्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ आय. ऍक्च्युली आय विल बी डुईंग ऑर परफॉर्मिंग डिफरंट रोल्स ऑर रिस्पॉन्सिबिलिटीज. नंबर वन प्रोटेक्शन, नंबर टू सॉरी नंबर वन नर्चरिंग, नर्चरिंग द बॉडी, आपल्या बॉडीचं पोषण करणे, प्रोटेक्शन ऑफ अवर बॉडी, संरक्षण करणे, अँड नंबर थ्री राईट युटिलायझेशन ऑफ बॉडी. So these three things, if you have understood, then feeling of responsibility, ही जी काही जबाबदारी घ्यायची भावना आहे, ठीक आहे, towards the body is called as feeling of self-regulation. त्यालाच आपण self-regulation असं म्हणणार आहे. हॅलो हॅलो, यस सर. So if we are nurturing our body, if we are protecting our body, if we are doing right utilization of our body, theek hai, and if we will have the feeling of responsibility, this is these three are the responsibilities of our self or I. If this feeling we will have towards our body, then this is called as self regulation. Tell us upon self regulation asa mannar hai, the feeling of responsibility towards the body is called as feeling of self-regulation. And a natural outcome of it is health. Ani hyachyatun, theek hai, self-regulation cha natural outcome kay asnar ahe, tar health asnar ahe. Thodkyat baghaya na, if nurturing of body, protection of body and right utilization of body, if we'll be doing in right way, with the help of self, as these are the responsibilities of self, then we can call it as self-regulation. And consequence or result of this self-regulation is nothing but health. Manje I var kaam kele ki automatic health sa prashna sutnar hai. Hello? Hello? Yes, self-regulation, sir. Self-regulation kele ki tikde automatic aapla aarogya vyavasthit asnar hai. हेल्थला अडचण येणार नाही, आपल्या आरोग्याला प्रॉब्लेम येणार नाही. समजलं काय? हॅलो, काय अडचण असेल तर विचार, नसेल तर पुढे जातोय आपण. हॅलो,
थोडक्यात सांगा ना ह्या पॅरेग्राफ मधून समजलं काय. हॅलो सेल्फ रेग्युलेशन अँड हेल्थ व्हॉट यू अंडरस्टूड फ्रॉम दिस पॅरा फटाफट. हॅलो विच आर दी थ्री रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ फॉर आय टुवर्ड्स दी बॉडी. हॅलो हॅलो विच आर दी थ्री डिफरंट रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ फॉर बॉडी. आवाज येतो का. हॅलो नर्चरिंग प्रोटेक्टिंग अँड राईट युटिलायझिंग द बॉडी. हा हाऊ वी कॅन नर्चर अवर बॉडी. Providing appropriate air, water, food and sunlight. Very good. How we can protect our body? What is meant by protecting body? Sangha. Protect our body in unfavorable condition. Ha, protecting our body in unfavorable conditions or safeguarding our body from unfavorable condition and its insurance actually or kay manar bhaya na we are assuring what we are assuring or what we are ensuring we are safeguarding our body in the in unfavorable conditions and this is nothing but protection. And what is meant by right utilization? What do you mean by right utilization? What you understood? Hello? Sangha? Hello? Using the body for the purpose of the self. Using manne peksha, utilization of body in right way means as a human being, we have some purpose. Self or I is having some purpose. As a human being, so as per this purpose, according to this purpose, if we are utilizing our body, means right utilization is taking place of our body. Barabar ka? Hello. Yes. And the feeling of responsibility to ja kai ha feelings ahet atta apan ya teen goshti baghitlya nurturing protection and right utilization. This is the responsibility actually. And ही जी काही भावना आहे द फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स बॉडी म्हणजे ही जी काही भावना आहे जबाबदारी घेण्याची बॉडीच्या प्रती इज कॉल्ड ॲज फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन. त्याला आपण सेल्फ रेग्युलेशन असं म्हणतोय. काय अडचण? नो सर. अँड आउटकम ऑर कॉन्सिक्वेन्स ऑर रिझल्ट ऑफ दिस सेल्फ रेग्युलेशन इज नथिंग बट हेल्थ. त्याच्यामुळे त्यातून बाहेर काय आउटकम येणार आहे तर आरोग्य आपलं येणार आहे. म्हणजेच थोडक्यात फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन इज इक्वल टू फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इन दी सेल्फ टुवर्ड्स बॉडी. कशासाठी? तर फॉर नर्चरिंग प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ बॉडी. सो हॅव यू अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय सेल्फ रेग्युलेशन अँड फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन? हॅलो डन. यस सर. नाव लेट अस अंडरस्टँड हे जे काय बघितले आपण पॅराग्राफ. ठीक आहे. सो सेम पॅराग्राफ इज मेन्शन्ड इन द फॉर्म ऑफ दिस डायग्राम. थोडीशी डायग्राम दिसत नाहीये. ओके डायग्राम इज नॉट क्लिअर. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. सो अगेन देर आर टू पार्ट. ओके सेल्फ ज्याला आपण आय म्हणू अँड बॉडी विच इज ऍक्च्युअली इन्स्ट्रुमेंट ऑफ आय. ह्या आयच इन्स्ट्रुमेंट आहे बॉडी म्हणजे. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग वी हॅव सीन सेल्फ अँड आय व्हॉट इज रिक्वायर्ड इट्स मिनिंग. ओके सेल्फ अँड आय मिनिंग ऑफ सेल्फ अँड आय इज नथिंग बट कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्य. आय म्हणजे चैतन्य आहे. ठीक आहे. हॅपीनेस आहे तिकडे. And body means what? Actually, it is instrument, it is material. Haath, pai, dole, naak, kaan, ton, he sagla material actually. And actually, what is happening between this self and I and body, if information is getting transferred from self to I to, from self or I to body or body to self or I, this is called as actually a coexistence. Hela apan shikla ikade ki sahastitva hai dogancha. आणि त्या ह्या हे असं असेल तरच आपण त्याला काय म्हणतोय पुढे इकडे ह्युमन म्हणतोय. काय अडचण? हॅलो. ओके
So different needs of self or I that we have seen, happiness, prosperity, which is in continuous, whereas physical facilities are required for this body, and physical facilities are temporary in time. For limited time period, physical facilities are required. Need and activities are continuous in time. Okay. So different types of activities of self and I, we have seen desire, thought and expectation. These are the activities. If these activities, you will consider these activities are continuous in nature, whereas physical facilities which are required for the body, these physical facilities are temporary in nature. So I, for this I, actually self-regulation means what? I will be doing this self-regulation, and body means actually health. So feeling of responsibility towards body, nurturing, protection and right utilization of body. Examples, nurturing means what? जेवण जर लक्षात घेतलं इकडे, फूड जर लक्षात घेतलं तर रिक्वायर्ड इन लिमिटेड क्वांटिटी. ऍक्च्युली सिअर हे जर बघितलं, हे जर केअरफुली ऑब्झर्व केलं, ऍक्च्युली दिस इज, दिस थिंग्स आर रिलेटेड टू बॉडी. बरोबर का? फूड, क्लोथ, शेल्टर, इन्स्ट्रुमेंट्स, हे सगळं बॉडीच्या रिलेटेड आहे. आणि हे नर्चरिंग, हाँ, हे नर्चरिंग, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशनच्या संदर्भात लागणाऱ्या बॉडीसाठी असलेल्या गरजा आहेत असं म्हणू आपण. आणि मग हे जी फिलिंग आहे, ऍक्च्युली ही सेल्फ किंवा आय मध्ये असणार आहे, फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स अवर बॉडी, आपल्या बॉडीच्या प्रती काळजी घेणे. ठीक आहे, ही जी भावना आहे, काळजी घेणे म्हणण्यापेक्षा ही आपल्या बॉडीच्या प्रती रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी म्हणू आपण, कर्तव्य म्हणणे. कर्तव्य म्हणजे ड्युटी झाली, बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी, बरोबर. आपल्या बॉडीच्या प्रती ही जी काही भावना आहे जबाबदारी असण्याची, ठीक आहे, कशासाठी? तर फॉर नर्चरिंग, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ आवर बॉडी. ह्यालाच काय म्हणतोय आपण? सेल्फ रेग्युलेशन असं म्हणतोय. इनडायरेक्टली आउटकम ऑफ सेल्फ रेग्युलेशन इज नथिंग बट हेल्थ. आणि ह्याच आउटपुट काय असणार आहे? आपले ह्या तीन गोष्टी, ह्या गोष्टींची काळजी घेतोय आपण, ह्या गोष्टींची जबाबदारी घेतोय. क्लोथ्स म्हणजे कपडे, ठीक आहे, फूड, शेल्टर म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, ठीक आहे, डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स विच आर रिक्वायर्ड फॉर दिस बॉडी अँड थ्रू विच ऍक्च्युली वी आर टेकिंग केअर ऑफ आवर हेल्थ. आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतोय. काय अडचण? बॉडी ऍक्ट्स अकॉर्डिंग टू आय. मग हे बॉडी जी काही काम करते ते ऍक्च्युली आयचा, त्याच्यावरती सेल्फ रेग्युलेशन आहे, त्याच्यामुळे बॉडी ऍक्ट्स अकॉर्डिंग टू आय. बॉडी जी काही आहे ते आपल्या सेल्फ किंवा आयच्या सांगण्यानुसार काम करते. काय अडचण? सेल्फ सांगतो तिकडे, सेल्फ सांगतो की मला तहान लागले, चल आता पाणी पिऊया. येतं का लक्षात? बघा, बॉडीला तहान लागते का माहित नाही. तहान कोणाला लागते? हॅलो, विचार करा. सेल्फला लागते. म्हणजे आयला तिकडे जाणीव होते, सेल्फ रेग्युलेशन. मग तिकडे बघा ना, नर्चरिंग, प्रोटेक्टिंग आणि राईट युटिलायझेशन, ह्या तीन ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याच्या थ्रू सेल्फ रेग्युलेशन केलं जातं. सेल्फ रेग्युलेशन विल बी डन विथ दिस, विथ दी हेल्प ऑफ आय ऑर सेल्फ. And its outcome of self-regulation is nothing but health. ज्याला आपण आरोग्य असं म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये बॉडी ऍक्ट्स अकॉर्डिंग टू आय अँड पार्ट्स ऑफ बॉडी आर इन हार्मनी, हे पण बघितलं आपण. आपल्या ज्या बॉडीचे डिफरंट पार्ट्स आहेत, हात घेतले, पाय घेतलं, तोंड घेतलं, दे आर इन हार्मनी. ऍक्च्युली ते त्यांच्यामध्ये सुसंवाद साधत आहेत. इन ऑर्डर म्हणजे सुसंवाद साधतात, एका व्यवस्थित रेग्युलर, काय म्हणणार बघा, हार्मनी मध्ये आहेत. इन ऑर्डर म्हणजे काय? हार्मनी मध्ये आहेत. हॅलो, हे बघितलं का? इंडिकेटर्स ऑफ हेल्दी बॉडी. मला वाटतं डिव्हिजन जी ला झालंय, तुम्हाला झालं नाही. इंडिकेटर्स म्हणजे काय म्हणणार बघा, मराठीत काय म्हणणार इंडिकेटर्स? हा, दर्शक, बरोबर. काय म्हणणार? हा, मग बॉडी आपली आरोग्यदायी बॉडी आहे ह्याच हे दर्शवणारे इंडिकेटर्स आहेत, असं म्हणू आपण. इंडिकेटर्स आहेत हे दाखवणारे
काय म्हणणार बघा सूचक सर सूचक हा इंडिकेटर मी सूचक 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 हा तर आपली बॉडी ही हेल्दी आहे हे सांगणारे दोन सूचक आहेत इकडे खाली दिलेले हे सूचक नंबर वन म्हणू हे सूचक नंबर टू सो दीज आर दी टू इंडिकेटर्स विथ विच फ्रॉम दीज टू इंडिकेटर्स वी कॅन अंडरस्टँड आवर बॉडी इज हेल्दी असं थोडस समजून घ्या समजलं का व्हॉट इज मीन बाय इंडिकेटर्स हॅलो दिस इज इंडिकेटर नंबर वन दिस इज इंडिकेटर नंबर टू सो दीज इंडिकेटर्स आर इंडिकेटिंग व्हॉट दे आर इंडिकेटिंग ते दाखवतात व्हॉट दे आर इंडिकेटिंग Is our body is really healthy body or not? So with these indicators, we can understand our body is healthy or not. समजलं का हे दोन इंडिकेटर कशासाठी आहेत हॅलो 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 येस सर हा सो फर्स्ट इंडिकेटर जस्ट आय एम रीडिंग लेट अस ट्राय टू अंडरस्टँड आवर बॉडी इज हेल्दी आपली बॉडी जी काही आहे ती आरोग्यदायी आहे असं आपण कधी म्हणणार इफ इट इज एबल टू परफॉर्म ऍज पर इन्स्ट्रक्शन ऑफ सेल्फ ऑर आय म्हणजे ही जर आपलं शरीर असेल ठीक आहे हे जर आपलं शरीर असेल त्याच्यामध्ये एक डोकं आणि दोन हात आणि दोन पाय असं दाखवलं मी ठीक आहे नाक आहे इकडे डोळे आहेत तोंड आहे बरंच काही आहे ठीक आहे सो इफ दिस इज अवर बॉडी ऍक्च्युली बॉडी मीन्स व्हॉट डिफरंट पार्ट्स आणि ह्या बॉडी बॉडी वेगळं आहे आणि सेल्फ अँड आय इज टोटली डिफरंट बरोबर हॅलो हॅलो मग ह्या बॉडीचा कोणतरी सेल्फ ह्या बॉडीचा कोणतरी सेल्फ आणि आय आहे त्या बॉडीचा सेल्फ आणि आयनी जर ह्या बॉडीला सांगितलं काही इन्स्ट्रक्शन दिले इन्स्ट्रक्शन म्हणजे आपण सूचना म्हणूया इकडे बरं का सो सर्टन इन्स्ट्रक्शन इफ दिस सेल्फ ऑर आय विल बी गिव्हिंग टू आवर बॉडी अँड ऍज पर द इन्स्ट्रक्शन ऑफ सेल्फ ऑर आय इफ आवर बॉडी इज परफॉर्मिंग सर्टन टास्क देन वी कॅन कॉल आवर बॉडी इज हेल्दी बॉडी काय अडचण हॅलो सेल्फ आणि आयनी काहीतरी सूचना दिल्या आपल्या बॉडीला ठीक आहे जर त्या सूचना दिल्या आणि बॉडीने त्या ऐकल्या आणि त्यानुसार काही परफॉर्म केल्या ऍक्टिव्हिटीज तर आपली बॉडी ही हेल्दी आहे असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही दिस इज द फर्स्ट इंडिकेटर ऑफ हेल्दी बॉडी समजलं का फॉर एक्झाम्पल मला हात वर्क करायचा आहे ठीक आहे हात वर्क करा म्हणून माझ्या बॉडीने बॉडीला इन्स्ट्रक्शन दिली सेल्फनी किंवा आयनी मग मी म्हणजे सेल्फ किंवा आयनी बॉडीला इन्स्ट्रक्शन दिली की रेज दी हँड मग रेज दी हँड मी हात वर केला मग रेज दी हँड ही इन्स्ट्रक्शन कोणी दिली मी दिली कोणाला दिली बॉडीला दिली त्याच्यानुसार बॉडीनी सेल्फ त्याच्यानुसार बॉडीनी हात वरती केला म्हणजे माझी बॉडी हेल्दी आहे हॅलो दिस इज द फर्स्ट इंडिकेटर समजतं का बघा हॅलो हॅलो सेल्फ ऑर आय सेल्फ ऑर आय इज गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू अवर बॉडी लेट अस स्टार्ट अँड स्टडी अभ्यास चालू करायला आपण सुरू करू असं सांगितलं तिकडे सेल्फ किंवा आयनी सांगितलं बॉडीला आणि बॉडी जर ते करत नसेल तर आपण आपलं स्वतःची बॉडी ही हेल्दी बॉडी नाही असं समजायचं आहे हॅलो येस सर येतं का लक्षात बघा एक वेगळं एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न केलाय मी किंवा सेल्फ किंवा आय मी जर सांगितलं आपल्या बॉडीला की चला आता अभ्यास करूया काहीतरी थोडस वाचूया काहीतरी लिहूया अभ्यास करूया समजून घेऊया गोष्टी काय शिकवल्या गेल्या त्याच्यासाठी जर आपल्या आईनी किंवा सेल्फनी जर इन्स्ट्रक्शन दिल्या अँड इफ युअर बॉडी इज नॉट परफॉर्मिंग ऍज पर द इन्स्ट्रक्शन गिव्हन बाय सेल्फ ऑर आय देन यू शुड नॉट सपोज टू कॉल युअर बॉडी ऍज हेल्दी बॉडी तर त्या बॉडीला आपण आरोग्यदायी बॉडी म्हणायचं नाही समजतंय का वेगळं एक्झाम्पल येस सर वन मोर एक्झाम्पल जस्ट आय वुड लाईक टू गिव्ह सपोज आय ऑर सेल्फ इज गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू आवर बॉडी ऍज लेट अस डान्स नृत्य करूया किंवा डान्स करूया अशी इन्स्ट्रक्शन दिली सेल्फनी किंवा आयनी अँड इफ युअर बॉडी इज नॉट डान्सिंग डेफिनेटली यू कॅन कन्सिडर युअर बॉडी इज नॉट हेल्दी वन मोर एक्झाम्पल हॅलो आता ह्याच्यामध्ये थोडस अजून आतमध्ये जर विचार केला सेल्फ किंवा आय काहीतरी सांगतोय बॉडीला आणि बॉडी ऐकत नाहीये ह्याचा अर्थ काय की आपली बॉडी हेल्दी नाहीये हॅलो
आणि जर ऐकत असेल सगळंच सेल्फनी किंवा आईनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन जर आपली बॉडी ऐकत असेल तर डेफिनेटली वी कॅन कॉल अवर बॉडी एज हेल्दी बॉडी. समजलं का पहिलं इंडिकेटर हॅलो हॅलो हे महत्वाचं आहे. यस सर. ह्याच्यावर थोडस काम करा आणि तशा इन्स्ट्रक्शन द्यायला चालू करा आपल्या बॉडीला. आपली बॉडी ऐकत असेल तर तुम्ही स्वतःच्या बॉडीला सांगायचं की येस माय बॉडी इज हेल्दी बॉडी. जर आपली बॉडी ऐकत नसेल त्याच्यानुसार परफॉर्म करत नसेल कोणाच्या नुसार आय किंवा सेल्फ नुसार जर आपली बॉडी परफॉर्म करत नसेल तर आपली बॉडी ही हेल्दी नाही असं समजायचं. काय अडचण? नो सर. ठीक आहे. सो आय एम मुव्हिंग टुवर्ड सेकंड इंडिकेटर. डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी आर इन हार्मनी अमंगस्ट इच अदर. डोळ्यांनी बघितल्यानंतर हात काहीतरी काम करतात. ब्रेन काय? आपल्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट आहेत ठीक आहे, तर ते हार्मनी मध्ये आहेत. ते हार्मनी मध्ये असतील तर आपण त्या बॉडीला हेल्दी बॉडी असं म्हणायचंय. दिस इज द सेकंड इंडिकेटर ऑफ हेल्दी बॉडी. डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी आर इन हार्मनी अमंगस्ट इच अदर. दे आर इन ऑर्डर. ते पर्टिक्युलर एका व्यवस्थेमध्ये आहेत. ऑर्डरचा अर्थ इकडे आपण व्यवस्था असं घ्यायचं आहे. ते व्यवस्थेमध्ये आहेत एका, ठीक आहे, ते एका व्यवस्थेमध्ये आहेत हे असं कधी म्हणणार आपण. सो डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी आर इन हार्मनी विथ इच अदर. याच एखादं एक्झाम्पल हॅलो हॅलो एखादं एक्झाम्पल देता येईल का? डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी आर इन हार्मनी अमंगस्ट इच अदर. त्यालाच आपण काय म्हणतोय, दे आर इन ऑर्डर अँड दिस इज द सेकंड इंडिकेटर ऑफ अवर हेल्दी बॉडी. देन ओनली वी कॅन कॉल अवर बॉडी एज हेल्दी बॉडी. मला वाटतं मी हे एक्झाम्पल दिलेलं आहे, तुमच्या बॅचला दिले की नाही माहित नाही. बघा, चुलीवरती किंवा शेगडीवरती तवा ठेवलेला आहे. खालतून तिकडून आपण त्याला हीट केलेलं आहे तव्याला, ठीक आहे. तव्यामधून धूर निघतोय तिकडून, नाही वाफा निघतात आहे. तवा एकदम गरम झालेला आहे हे डोळ्यांनी दिसतंय आपल्याला, ठीक आहे. आणि तरी पण तुमचा हात त्या तव्यावर ठेवू वाटतो तुम्हाला. हॅलो, कॅन आय कॉल माय बॉडी पार्ट्स आर हार्मोनियस विथ इच अदर. हॅलो, कॅन आय कॉल? तिकडे दिसतंय आपल्याला तवा गरम आहे. तव्यावरून वाफा निघायला लागल्यात, गरम आहे तवा. तिकडे डोळ्यांनी बघितलंय, डोळे आणि हाताचं, ठीक आहे, हार्मनी आहे. कधी म्हणणार आपण की डोळ्यांनी काहीतरी गोष्टी बघितल्या आणि त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन ब्रेनला दिली आणि ब्रेनने काहीतरी सांगितलं तिकडे हातांना, ठीक आहे. मग तिकडे जर ते व्यवस्थित हार्मनी मध्ये असतील तरच आपण काय म्हणतोय, अवर बॉडी इज हेल्दी. हॅलो समजलं का? सेकंड इंडिकेटर. कॅन यू गिव्ह वन मोर एक्झाम्पल ऑफ सेकंड इंडिकेटर? हॅलो हॅलो रोड क्रॉस करताना सर. हा, रोड क्रॉस करताना ते आपण पाहतो आणि नंतर आपण पाहून ते आजूबाजूला पाहूनच पुढे जातो ना. मग बॉडी आपली हार्मोनी मध्ये असते. आणि त्यातून पण जर आपण व्यवस्थित पाहून पण चाललोय पुढे, बरं का, त्यातून जरी एखादी गाडी अंगावर आली, इमिजिएटली आपल्या डोळ्यांचा सिग्नल ब्रेनला जाऊन ब्रेन आपल्या पायांना आणि हातांना काहीतरी इन्फॉर्मेशन देते. त्यालाच म्हणतोय आपण हार्मनी मध्ये आहे बॉडी, त्यावेळेस आपली बॉडी हेल्दी आहे असं म्हणू आपण, बरोबर. सेकंड एक्झाम्पल. हा सर. सो शी हॅज गिव्हन, ओके, इफ वी आर क्रॉसिंग द रोड, ओके,
So crossing the road is another example where actually different parts of our body should be in harmony, then only actually we can cross the road. बरोबर? हाँ. तिकडे अजून एक थोडंसं वेगळं एक्झाम्पल जिकडे समजून देण्यासाठी मी देतोय, हे चुकीचं का बरोबर तुम्ही सांगा. तिकडे बघा, तिकडे डोळे बंद करून झोपतो आपण, बर का? सगळे डोळे बंद करून झोपतात तिकडे. उघडे ठेवून कोण झोपत असेल तर माहित नाही, ठीक आहे. डोळे बंद करून झोपलो आपण, मग तिकडे डोळे बंद झाले म्हणजे सगळ्या बॉडीची ऍक्टिव्हिटी, ज्या काही डिफरंट ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्या बॉडीच्या, ह्या बंद होतात. पण हृदयाची ऍक्टिव्हिटी ही बंद होत नाही. हॅलो. हा, मग तिकडे सगळे तिकडे बघा ना, आईज आर क्लोज्ड, वी आर इन स्लीपिंग काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी, अँड ऍट दॅट टाइम आवर हार्ट इज पंपिंग, ओके, ब्लड, अँड दॅट पंप्ड ब्लड, ओके, विल बी सर्क्युलेटेड टू आवर एंटायर बॉडी. ते ब्रेनला जातं वरती, हातापायांना जातं, वेगवेगळ्या अवयवांना रक्ताभिसरण कंटिन्युअसली चालू आहे ते. हे जे आहे की बाबा डोळे बंद झाले म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद झाल्या, इकडे असं म्हणू नाही शकत आपण. इट मीन्स eyes, see here, eyes and different body parts are actually in harmony. तिकडे हार्मनी मध्ये आहे. मग तिकडे कोणकोण हार्मनी मध्ये आहे, झोपल्यानंतर आपलं हार्ट जे आहे आणि डिफरंट आपल्या काय म्हणणार बघा ना, शरीरामध्ये असलेल्या शिरा किंवा धमन्या म्हणतो आपण, ठीक आहे, रक्त वाहून नेणाऱ्या पाईप्स, बरोबर. हॅलो. यस सर. मग त्यांच्यामध्ये हार्मनी आहे का बघा, म्हणजे आपलं ब्लड पंप करणे ही हृदयाची ऍक्टिव्हिटी आहे. पंप केलेलं ब्लड हे त्या वाहिन्यांद्वारे, ठीक आहे, शिरांद्वारे, धमन्यांद्वारे, पाईप्सद्वारे म्हणू आपण, बॉडीच्या सगळ्या पार्ट्सला तो ब्लड सर्क्युलेट करणं, हे त्याच्या आतमध्ये बघा हार्मनी आहे. म्हणजे कोणामध्ये हार्मनी आहे तर हार्ट आणि त्या ज्या काही पाईप्स आहेत, काय म्हणतात त्याला, व्हेन्स म्हणतो आपण, बरोबर. दोन्ही पण म्हणतात, व्हेन्स आणि कॅपिलरीज. हा, व्हेन्स अँड कॅपिलरीज, ज्याला त्या धमन्या किंवा शिरा म्हणतो आपण किंवा पाईप्स म्हणतो, विच विल बी हेल्पिंग अस टू सर्क्युलेट ब्लड फ्रॉम हार्ट टू डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी. सो देर इज हार्मनी, ऍक्च्युली देर इज हार्मनी बिटवीन हार्ट अँड दीज कॅपिलरीज ऑर व्हेन्स. इफ देर इज नो एनी काइंड ऑफ हार्मनी, डेफिनेटली वी विल कॉल इट एज our body is not healthy, because of which we will come across with heart attack. येईल का तिकडे बघा, विचार करायचा. हॅलो. दुसरे एक्झाम्पल, जिकडे ऍक्च्युली बॉडीचे डिफरंट पार्ट्स आर इन हार्मनी विथ इच अदर, अँड इफ दे आर नॉट इन हार्मनी विथ इच अदर, देन डेफिनेटली वी कॅन कॉल दॅट बॉडी इज नॉट हेल्दी बॉडी. अँड इफ डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी आर इन हार्मनी, देन वी कॅन कॉल amongst with each other, then we can call our body is healthy body. This is second indicator. Have you understood second indicator? Hello. Yes sir. Mag the feeling of self regulation, mag feeling ahe he self regulation baddalcha, in the self is primary, he sagalyat mahatvacha ani pahila ahe. Self madla sagalyat pahila kay ahe tar self feeling of self regulation. So feeling of self regulation actually is feeling of self-regulation in the self, swatha madhe, he primary ahe, theek hai, and health in the body is a natural consequence. Mag aarogya je kay ahe te body madhe ahe actually, ani he kasa ahe, natural consequence mhanje naisargik parinam mhanu apan, ya body cha naisargik parinam ha actually health ahe, yetha ka lakshat. हेल्थ ही बॉडीमध्ये आहे, शरीरामध्ये आहे, आणि हे कसं आहे तर नॅचरल कॉन्सिक्वेन्स आहे. नॅचरल कॉन्सिक्वेन्स म्हणजे नैसर्गिक परिणाम म्हणून, नैसर्गिक रिझल्ट दुसऱ्या भाषेत. बॉडीचा नैसर्गिक रिझल्ट म्हणजेच हेल्थ आहे. आणि जर ते नैसर्गिक रिझल्ट जर चेंज झाला तर आपली बॉडी अनहेल्दी होणार आहे थोडक्यात. हॅलो. येतं का लक्षात? नैसर्गिक क्रम
हेल्थ ही ऍक्च्युअली शरीरामध्ये आहे, आरोग्य हे शरीरामध्ये आहे, ठीक आहे. आणि हा नॅचरल कॉन्सिक्वेन्स आहे. नॅचरल कॉन्सिक्वेन्स म्हणजे नैसर्गिक परिणाम आहे ऍक्च्युअली बॉडीवरती. हेल्थ म्हणजे काय तर नैसर्गिक परिणाम आहे ह्या बॉडीवरती होणारा. मग तो जर व्यवस्थित असेल तर बॉडी हेल्दी असणार आहे. नॅचरल कॉन्सिक्वेन्स जर व्यवस्थित नसेल तर डेफिनेटली आवर बॉडी विल नॉट बी हेल्दी. सो वेन दी सेल्फ एज हॅज द फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन अँड देअर इज अ हेल्थ इन बॉडी. मग ह्या दोन्ही गोष्टी, ठीक आहे, स्वतःमध्ये काय असलं पाहिजे, काय जवळ असलं पाहिजे, स्वतःमध्ये फिलिंग ऑफ सेल्फ रेग्युलेशन असलं पाहिजे अँड देअर इज हेल्थ इन अ बॉडी. आपल्या बॉडीच्या आतमध्ये आरोग्य असलं पाहिजे. आणि हे दोन्ही जर असतील, देअर इज हार्मनी ऑफ द सेल्फ अँड बॉडी, त्यावेळेस आपण काय म्हणणार, सेल्फ आणि त्या बॉडीमध्ये हार्मनी आहे असं म्हणणार. कळलं का? वन्स अगेन आय एम रिपीटिंग, सेल्फ रेग्युलेशन इज नथिंग बट वन काइंड ऑफ फीलिंग अँड दॅट फीलिंग इज रिलेटेड टू ऍक्च्युअली बॉडी. अँड इफ बॉडी यू विल बी कन्सिडरिंग, सो नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ बॉडी इज नथिंग बट हेल्थ असं म्हणू आपण, ठीक आहे. अँड डिफरंट टाइप्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ आय आर देअर. रिस्पॉन्सिबिलिटी नंबर वन, नर्चरिंग द बॉडी. रिस्पॉन्सिबिलिटी नंबर टू, प्रोटेक्टिंग द बॉडी. रिस्पॉन्सिबिलिटी नंबर थ्री, काय आहे थ्री, राईट युटिलायझेशन ऑफ आवर बॉडी. सो दीज थ्री डिफरंट टाइप्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ आय अँड इट्स फीलिंग इज नथिंग बट ऍक्च्युअली सेल्फ रेग्युलेशन. And if we are taking care of our self-regulation, definitely our body will be healthy. In short, if really you want to maintain harmony in self and body, so you need to take care and feeling of self-regulation and health. And health is present actually in body. Okay? Yes, sir. So I think we have last 5 minutes. आता हे थोडस डिटेल मध्ये दिलंय बर का, फास्ट रीड करू आणि 5 मिनिटांमध्ये संपून इकडे थांबूया आपण. सो अप्रेझल म्हणजे परत एकदा मूल्यांकन द्यायचं आहे. कशाचा अप्रेझल? अप्रेझल ऑफ करंट स्टेटस. मग आता सध्यस्थितीला जर बघितलं आपण, अँड इफ वी वॉन्टेड टू given some marks or we wanted to make an appraisal of our self and body and really if you, we want to maintain okay harmony in self or I and body, then how we can have appraisal ante sadya sthitila tyacha sandarbhat cha ahe. Over the last 100 years or so, mhanje 100 varsha jar baghitle ikde, theek hai, tar there have been okay significant improvements in the term of longer life spans. Purvi jar baghitla tar lok kasa aata baghay, purvi lok jaast jagayche ka atta jaast jagtat, kon sangel mala? Hello, purvi jaast jagayche ha atta jaast jagtat ait, vichar kara. आता हा एक वेगळाच प्रश्न आहे बरं का सर. आता जगतात, हा आता जर आपण ही टेक्नॉलॉजी बघितली, औषध गोळ्यांचा शोध जर बघितला तिकडे, तर आपण डेफिनेटली काय म्हणणार आहे की आता जास्त माणूस जगतोय. पूर्वी औषध एवढे नव्हते, रोग झाल्यानंतर कुठलं औषध द्यायचं हे माहितच नव्हतं. लोक मरायचे, पण त्या टायमाला थोडस राहणीमान म्हणा, बऱ्याच गोष्टी आहे ना, पोल्युशन म्हणा, ह्या गोष्टी नव्हत्या. हायब्रिड खाणं नव्हतं तिकडे. जे काही व्यवस्थित शेतामधून पिकायचं ते सगळं व्यवस्थित शरीराला मिळायचं, पोषण व्हायचं. त्या दृष्टीने जर बघितलं तर लाईफ जास्त होती का नाही हे माहित नाही. ऍक्च्युली आपण 100 वर्षापूर्वी नव्हतो इथे जगायला, बरोबर. हॅलो, हा, त्यांनी इकडे काय म्हणलंय की देअर हॅव बीन ओके सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट, काही इम्प्रुव्हमेंट झाल्या आहेत, दिसण्याजोग्या काही इम्प्रुव्हमेंट झाल्या इन टर्म्स ऑफ लॉंगर लाईफ स्पॅन. आपलं आयुष्य वाढण्याच्या संदर्भात काही सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट झाल्या ह्या 100 मागच्या वर्षापेक्षा जर आता बघितलं इकडे, ठीक आहे. इन डीलिंग विथ ओके कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे कसले, जे कंटेन्जन्सी म्हणू, आता हे साथीचे म्हणू आपण, साथीचे, बरोबर, कम्युनिकेबल डिसीजेस. हॅलो, कसं म्हणणार?
कैन वी कॉल कोविड 19 इज कम्युनिकेबल डिसीज हेलो एकमेकांच्या कम्युनिकेशन मध्ये आल्यामुळे होतात ते डिसीजेस फॉर एक्झाम्पल कोणता फ्लू कोविड 19 वी कॅन कॉल दिस डिसीज एज कम्युनिकेबल डिसीज सो डिफरंट काइंड्स ऑफ डिसीजेस which will be happening because of communication or if you will be coming in contact with each other so such kind of diseases are happening and another is trauma manje mala vatta aghat apghat barobar ka tas manar bagan so communicable diseases trauma asa jar example tikade baghitle ani jar significant improvement jar baghitli tar lifespan ha thoda sa vadla asa manu apan hello barobar hello असं जरी असलं तरी परंतु बट येट अजूनपर्यंत ठीक आहे एन्शुरिंग हेल्थ रिमेन्स अ क्वेश्चन मार्क तरी पण आपण खात्रीदायकपणे असं सांगू नाही शकत की आपली हेल्थ योग्य आहे किंवा त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे अजून पण बरोबर हॅलो हॅलो यस यस सर कम्युनिकेबल डिसीज कम्युनिकेबल डिसीजेस इफ यू विल ऑब्झर्व ओके ट्रॉमा इफ यू विल ऑब्झर्व अपघात आघात such kind of diseases if you will be considering so significant improvement from last 100 years if you will observe okay significant improvement has been made okay by human beings and because of which we can consider our lifespan is more or larger or longer but we cannot ensure apan khatri deu nahi shakat because health remains a question mark still अजून पण इकडे क्वेश्चन मार्क आहे आपल्या आरोग्यासाठी राहतोय तो क्वेश्चन मार्क अजून पण राहतोय बरोबर हॅलो हॅलो यस सर द प्रॉब्लेम इन द रॉंग अझम्पशन प्रॉब्लेम कुठे आहे तर अयोग्य ओके रॉंग अझम्पशन अयोग्य मान्यतेमध्ये आहे रॉंग अझम्पशन मध्ये आहे वन ऑफ विच इज दॅट त्याच्यामधलं एक काय आहे तर ह्युमन being is nothing but body asa manna hello this is the wrong assumption actually aplya body lach apan swata manne human being mhanje fakt body ahe asa manne he wrong assumption ahe because of which actually this problem is coming or we are coming across with this problem samajla ka hello विथ दिस अझम्पशन आणि ह्या चुकीच्या अझम्पशन मुळे ह्या रॉंग अझम्पशन मध्ये आपण जर पुढे गेलो हॅपीनेस इज थॉट ओके थ्रू फेवरेबल सेन्सेशन थ्रू आवर बॉडी आणि ह्या अशा मानण्यामुळे जर आपण गेलो तर तिकडे फेवरेबल सेन्सेशन मुळे हॅपीनेस येतो आणि तो आपण हुडकत बसणार शॉर्ट म्हणजे आपण हुडकत बसणार फेवरेबल सेन्सेशन मध्ये आपला हॅपीनेस आहे जो ह्या बॉडीसाठी लागतो असं आपण हुडकत बसणार अँड बिकॉज ऑफ दिस रॉंग अझम्पशन डेफिनेटली वी विल कम अक्रॉस विथ डिफरंट काइंड्स ऑफ डिसीजेस वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला लागणार आहेत कळलं काय हॅलो पुढे जाऊन फर्दर द अझम्पशन्स दॅट वी विल गेट हॅपीनेस फ्रॉम सेन्सेशन्स थ्रू कन्झम्पशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी आणि त्याच्यासाठी बरं का ह्या सेन्सेशन्स द्वारे आपल्याला हॅपीनेस मिळतो ते सेन्सेशन्स मिळण्यासाठी कन्झम्पशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी इज रिक्वायर्ड अँड सच काइंड ऑफ अझम्पशन्स जे चुकीचं आहे त्याच्यामुळे ऍक्च्युली आपल्याला वेगवेगळे कम्युनिकेबल डिसीजेस आणि ट्रॉमा येणार आहेत हॅलो येतं का लक्षात आणि पुढे जाऊन काय करणार आहे हॅज लेड ओके टू हाय डिमांड फॉर इट हाय डिमांड ऑफ फिजिकल फॅसिलिटीज मुळे ठीक आहे आपल्याला हॅपीनेस येतो आणि हे सेन्सेशन्स महत्वाचे आहेत बॉडीसाठी असं समजणं हे रॉंग अझम्पशन आहे बिकॉज ऑफ विच वी विल बी कमिंग अक्रॉस ऑर विथ अन डिफरंट काइंड ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस ऑर ट्रॉमा त्याच्यामुळे अपघात होणार आहेत आघात होणार आहेत आपल्या बॉडीवरती आणि आपण कम्युनिकेबल डिसीजेसचे बळी पडणार आहोत मोस्ट ऑफ द प्रेझेंट डे ओके डिसऑर्डर्स जर आता ह्या सद्यस्थितीला जर बघितलं तर सगळं व्यवस्थितपणे नाहीये ओके डिसऑर्डर मध्ये आहोत आपण आणि त्यालाच काय म्हणतो आपण सायकोसोमॅटिक इन नेचर सायकोसोमॅटिकचा अर्थ काय बघा म्हणजे सेल्फ आणि बॉडी बरं का सेल्फ आणि बॉडी ह्याच्यामध्ये जर ताळमेळ नसेल तर सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होतात ह्युमन बिईंगला हॅलो मनोवैज्ञानिक असं काहीतरी अर्थ आहे तिकडे मराठीमध्ये बघा तिकडे जाऊन हॅलो सायकोसोमॅटिक
असे काही व्यक्ती तुम्हाला भेटतील तिकडे ज्यांचा बॉडी आणि आयचा संबंध व्यवस्थित नसल्यामुळे ते वेगळ्याच विश्वात राहतात आणि त्यालाच आपण काय म्हणतोय सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. हॅलो हॅलो यस सर. सायको सायको म्हणजे आपण सेल्फ म्हणू इकडे. ठीक आहे, सायको म्हणजे सेल्फ किंवा आय आणि सोमॅटिक इज रिलेटेड टू इकडे दिलेलं बरं का. सायको हॅज टू डू विथ सेल्फ. सायकोचा अर्थ काय की सेल्फ किंवा आयच्या संदर्भात अँड सोमॅटिक हॅज टू डू विथ बॉडी. मग सेल्फ आणि बॉडी ह्याच्यामध्ये जर ताळमेळ नसेल एखाद्या ह्युमन बिईंगचा देन दॅट ह्युमन बिईंग विल बी इन सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. आणि हे मोस्ट ऑफ दी प्रेझेंट डेज सच काइंड ऑफ डिसीजेस ऑर डिसऑर्डर्स यू विल फाइंड इन द ह्युमन बिईंग्स. का तर हे सेल्फ आणि बॉडी आणि सेल्फ ह्याच्यामधला काय बघा कोएक्झिस्टन्स न समजल्यामुळे ह्युमन बिईंग्स विल बी इन डिसीजेस अँड ऑर डिसऑर्डर्स म्हणू आपण. अँड वन डिसऑर्डर विच इज मेन्शन्ड ओव्हर हिअर विच इज सायकोसोमॅटिक इन नेचर. सायको विच इज रिलेटेड टू सेल्फ अँड सोमॅटिक विच इज रिलेटेड टू बॉडी. अँड बिकॉज ऑफ दिस डिसऑर्डर ओके डिसहार्मनी विल बी देअर ओके इन सेल्फ. आणि त्याच्यामुळे इकडे डिसहार्मनी येते. हॅलो येतं का लक्षात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा डिसहार्मनी इन सेल्फ येणार. स्वतःमध्ये किंवा आय मध्ये डिसहार्मनी येणार. डिसहार्मनी म्हणजे सुसंवाद नसणे. ठीक आहे, हे सेल्फ मध्ये येणार आणि हेच पुढे जाऊन इट कॉजेस त्याच्यामुळे काय होणार डिसहार्मनी इन दी बॉडी. सेल्फ मध्ये एकदा डिसहार्मनी आली की ऍटोमॅटिक बॉडी मध्ये डिसहार्मनी येणार आणि त्याच्यामुळे कॉजिंग त्याच्यामुळे काय होणार आहे कॉजिंग होणार. कॉज म्हणजे होणे. ठीक आहे, कॉज होणार काय होणार तर सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम्स येणार ह्युमन बिईंग मध्ये. समजलं का. हॅलो यस सर. इट मीन्स इनिशियली देअर विल बी डिसहार्मनी इन सेल्फ. Once there is disharmony in self, automatically disharmony in body will happen and because of which we can call this disorder as psychosomatic problem. And this effect are okay, very prominent. And heche padasat je kai ahet, heche je kai effects ahet, effects la kay mhannar? Parinam, correct. Parinam je kai ahet, te prominent ahet. Manje भरपूर आहेत. ठीक आहे, मोठे आहेत असं म्हणू आपण. इम्पॉर्टंट आहेत. वेन द इंडिव्हिज्युअल इज लिव्हिंग विथ द अझम्पशन ऑफ आय एम द बॉडी. आणि हे सगळं कधी होणार आहे जर आपण स्वतःला इंडिव्हिज्युअलला जगत असताना जर आपण असं मानत जर जगत असू की आय एम द बॉडी आय एम द बॉडी इफ वी विल बी कन्सिडरिंग देन सच काइंड ऑफ सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम्स विल बी देअर विथ अस. समजलं का. हे आय आणि बॉडी हे वेगळं आहे हे एकच आहेत जर असं समजून आपण जर अप्रेझल केलं मूल्यांकन केलं सध्या आपल्या आय आणि ह्या बॉडीचं तर डेफिनेटली आपल्याला एक डिसऑर्डर येण्याची शक्यता आहे ॲज अ ह्युमन बिईंग. त्या डिसऑर्डरचं नाव आहे त्या प्रॉब्लेमचं नाव आहे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. सायको इट इज रिलेटेड टू सेल्फ अँड सोमॅटिक इट इज रिलेटेड टू बॉडी. And when this problem or disorder we will have in our body or life as a human being, because this harmony will be there with self or I, and this leads to disharmony in body, and because of this, psychosomatic problem will be there. बरोबर. आणि हा कशामुळे येतोय तर मी म्हणजेच बॉडी आहे असं मानल्यामुळे जे चुकीचं आहे हे मानणं. हॅलो यस सर. इकडे आपण थांबतोय. इकडे आपण थांबतोय. 3:15 शार्प 10 मिनिटानंतर आपला बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट साठी आपण भेटतोय 10 मिनिटानंतर 3:15 शार्प 10 मिनिटांनी. ओके ओके सर. थांबतोय इकडे.